जय शहा हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले आहेत. गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवत आहेत. गुजरातमध्ये 19 जागा आहेत, त्यातली एक बिनविरोध झाली आहे. 25 जागांसाठी आज एकत्रित मतदान होत आहे. स्वतः अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. गांधीनगर क्षेत्रात लोकसभा निवडणूक क्षेत्रातीलच अहमदाबाद या ठिकाणी अमित शहा आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. तर अहमदाबादमधून अमित शहा आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सहकुटुंब पोहोचलेले आहेत. जय शहा हे देखील त्यांच्यासोबत आहेत, पत्नी देखील त्यांच्यासोबत आहेत. गांधीनगरमधली महत्त्वपूर्ण लढत त्यामुळे एकंदरीतच नरेंद्र मोदी यांच्या मतदानानंतर आता अमित शहा हे सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. काही क्षणातच ते आपला मतदानाचा हक्क बजावतील. सहपरिवार ते या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. तर अहमदाबाद या ठिकाणी अमित शहा आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सहकुटुंब या ठिकाणी आता अमित शहा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत. तर गुजरातमधल्या गांधीनगर या ठिकाणाहून अमित शहा विरुद्ध काँग्रेसचे सोनल पटेल मैदानात आहेत. तर 2019 मध्ये सुद्धा 26 जागा या ठिकाणी भाजपला मिळालेल्या होत्या. तर याही वेळेला गुजरातमध्ये कमळच होणार असा विश्वास या ठिकाणी अमित शहानी व्यक्त केलेला आहे. तर याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क अहमदाबाद या ठिकाणी बजावलेला आहे. निशान पब्लिक स्कूल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर अमित शहा हे सुद्धा आता अहमदाबाद या ठिकाणी मतदान करताना अमित शहा आपल्या पत्नी आणि मुलासह इथे मतदान करण्यासाठी आले आहेत. देशातल्या 93 ठिकाणी आज मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्याकरता जनता नागरिक पोहोचणार आहेत. 93 ठिकाणचं भविष्य हे आज ठरणार आहे. त्यामुळे अमित शहा यांनी सपत्नीक सहपरिवार मतदानाचा हक्क बजावलाय आणि मतदान करण्याचं आवाहन सुद्धा ते करणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.